पद्मांकित शिव स्वरूप ललाटि शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासि संजीवन दुरितांसे निर्दालन जगदोद्धारास्तव जनु प्रकटति नव नारायण सृष्टि स्पंदनात खाड़ा चा मंथनात तुम तुमतो तुम तुमतो तुम तुमतो तुम तुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन तुम तुमता तुम तुमता एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 इथेच विश्राम करूया. जशी आज्ञा गुरुवर. चौरंगी, तू गुहेत एकांतात असताना अत्यंत कष्टात दिवस काढलेस आणि आता इथेही कष्टाचे दिवस काढतो आहेस. गुरुवर, गुहेत कठोर तप असले तरी अन्नपूर्णा मातेच्या हातून अत्यंत सुग्रास अन्न मिळत होते. त्यांच्या दर्शनानेच सगळा थकवा जात होता. ते सगळं लिहून ठेवावं असंच आहे चौरंगी. त्यात अनेक दिव्य शक्तींचे दर्शन झाले.
तुम्ही सगळे मला भेटून गेला, तुमच्यामुळे मी साध्य करू शकलो। चौरंगी, श्री दत्तप्रभूंनी तुला झोळी पात्र शृंगी दिली आहे। आता यापुढील आभूषण तू तुझ्या गुरुवर्यांकडे माग आणि त्यासाठी प्रार्थना कर। गुरुवर, हे श्री गोरक्षनाथ, आपण मला नाथ संप्रदायाची सगळी आभूषण द्यावी ही प्रार्थना। चौरंगी, नाथ संप्रदायाचं कार्य करताना तुझा काय विचार असेल? भेदाभेद पाहणार नाही, नाथ संप्रदायाचे नियम मोडणार नाही, सज्जनांचे रक्षण, दुष्टांचे निर्दालन हेच सूत्र असेल। तुझ्याकडे जी मंत्रशक्ती आहे त्याचा परिचय दे। जशी आज्ञा गुरुवर। चौरंगी, तुझ्याकडे अनेक विद्या आहेत, त्यांचा मनुष्याच्या कल्याणासाठी, मुख्य जीवांच्या रक्षणासाठी उपयोग व्हावा।
तसेच गोरक्षाने तुला राहिलेली सगळी नाथपंथाची आभूषण द्यावीत असं मी त्याला सांगेन। होय गुरुवर, सद्गुरूंनीच आज्ञा दिली आहे। चौरंगी, आता तुझ्याकडे सगळी आभूषण असतील। चौरंगी, तुला आज पूर्ण नाथांचं स्वरूप येणार। चौरंगी, तू आता तुझं भ्रमण सुरू कर। इथून उत्तरेकडे प्रस्थान कर। जशी आज्ञा, परंतु मला आपल्या सेवेची संधी मिळालीच नाही। चौरंगी,
आता तुझ्याकडून कार्य व्हायला हवं. आपण पुन्हा भेटू. सौरंगी, महाशिवरात्री पर्यंत कैलासात पोच. तिथे आपली भेट होईल. तोपर्यंत प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. जशी आज्ञा गुरुवर. चौरंगी, जिथे आवश्यकता वाटेल तिथे कोणाचेही स्मरण कर. आम्ही उपस्थित राहू. महाशिवरात्रीला जेव्हा तू आम्हाला भेटशील तेव्हा तू काय कार्य केलं, कसं केलं ते आम्हाला सांग. होय कानिफनाथ. एक मोठा जयघोष होऊ दे चौरंगी. हा जयघोष सर्वत्र घुमू दे. ही घोषणा आहे की चौरंगी नाथ येत आहेत. आदेश, आदेश, अलक निरंजन, निरंजन. आशीर्वाद आहे. प्रस्थान कर. नंतर तुमचा सहवास लाभला. आता आपली आज्ञा असेल तर आम्ही पुढच्या यात्रेला निघतो. होय जालिंदर. चौरंगीमुळे आपण पुन्हा भेटलो. आता कानिफ आणि तू एकत्र प्रस्थान करा. जशी आज्ञा. कानिफनाथ, आपण सगळे महाशिवरात्रीला एकत्र भेटू. होय, मोठा उत्सव आहे. नवीन महापर्व सुरू होणार आहे त्या तिथीपासून. शुभम भवतु, शुभम शुभम. जालिंदर, काय झालं? गुरुवर, आपल्याला तर त्रिकाल ज्ञान आहे, परंतु मला जे दिसलं ते सांगू का? निसंकोच सांग. महाशिवरात्री साजरी होईल की नाही शंका वाटते.